जमीन येणे करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागानं तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार आता बांधकामाची परवानगी मिळालेल्या भूखंडावर स्वतंत्ररित्या येणे परवानगीची गरज भासणार नाही आहे सरकारचा निर्णय नेमका काय आहे का या निर्णयामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेत काय फरक पडणार आहे मुळात येणे म्हणजे काय आणि येणेच्या प्रक्रियेत याआधी नेमके कोणते बदल झालेत कोणत्या सुधारणा झाल्यात त्याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत बंगाळे आणि ही आहे बी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक चौऱ्याण्णव सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो पण जर का तुम्हाला जमिनीचा वापर हा बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक वाणिज्यिक किंवा रहिवासी कारणांसाठी करायचा असेल तर त्यासाठी तशी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते म्हणजेच शेतीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यालाच येणे किंवा नॉन ॲग्रिकल्चर किंवा मराठीत अकृषिक असं म्हणलं जातं यासाठी एक ठराविक प्रकारचा कर करसुद्धा आकारला जातो याशिवाय महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे काही प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा विकता येत नाही तो विकायचा असेल तर जमिनीचा लेआउट करूनच येणे लेआउट करूनच तो विकावा लागतो यामुळे सुद्धा जमिनीच्या येणे करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार जर का एखाद्या प्लॉटवर किंवा भूखंडावर बांधकामाची परवानगी आधीच मिळाली असेल तर त्या प्लॉटच्या येणे करण्यासाठी स्वतंत्र परवानगी मागण्याची आवश्यकता नसणार आहे आता याआधी काय व्हायचं की समजा एखाद्या प्लॉटवर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर दोन विभागाकडे परवानगीसाठी जावं लागायचं एक म्हणजे नियोजन प्राधिकरणाकडं बांधकामाच्या परवानगीसाठी जावं लागत असे आणि दुसरं म्हणजे तो प्लॉट येणे करण्यासाठी महसूल विभागाकडं जावं लागत असे यात नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा वाया जात होता आता तुम्हाला दोन ठिकाणी जायची गरज नाही आहे तुम्हाला एकाच ठिकाणी या दोन्ही गोष्टी पूर्ण होणार आहे म्हणजे बांधकामाची परवानगी घेतानाच बांधकाम जे बांधकामाचं जे काही नियोजन प्राधिकरण आहे ते तुम्हाला येण्याची सनद देणार आहे म्हणजेच आकृषक वापरासाठीची सनद देणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार गेल्या काही दिवसांपासून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीचा वापर करत आहे आता याच प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगीसोबतच जमिनीच्या आकृषक वापरासाठीची परवानगी म्हणजेच येण्यासाठीची सनद दिली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीनं हे काम एकत्रितपणे चालवलं जाणार आहे भोगवटाधार वर्ग एकच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे कोणते निर्बंध नसतात शेतकरीच हा त्या जमिनीचा मालक असतो म्हणजे शेतकरी त्याच्या इच्छेनं त्या जमिनीचा व्यवहार करू शकतो त्याची विक्री करू शकतो आता नवीन सुधारणेनुसार भोगवटाधार वर्ग एकच्या जमिनींच्या बाबतीत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीत गरज असेल तर रूपांतर कर वसूल केला जाईल आणि मग येण्याची तुम्हाला सनद दिली जाईल भोगवटाधार वर्ग दोन पद्धतींमधील जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात म्हणजेच या जमिनी सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांचे व्यवहार होत नाही किंवा हस्तांतरण होत नाही यामध्ये देवस्थानी नामच्या जमिनी किंवा भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा समावेश होतो आता जी काही येण्यासाठीची नवीन सुधारणा आहे त्यानुसार भोगवटादार वर्ग दोनच्या बाबतीत नजराणा आणि इतर शासकीय रकमांची देणी दिल्यास आणि तहसीलदारांनी तशी तर रितसर परवानगी दिल्यास बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल या बांधकाम परवानगीसोबतच येण्याची सनदसुद्धा दिली जाईल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीसनुसार नुसार जमीन येणे करण्यासाठी किंवा जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी दिली जाते कालांतरानं या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा कलम बेचाळीस अ ब क ड अशा प्रकारे ओळखल्या जातात या सुधारणांमुळे जमिनीच्या येणे परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला याबाबतचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी जारी केला होता त्यात काय नमूद केलंय ते आता पाहूयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन येणे करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता हो असणार नाही त्यानंतर कलम बेचाळीस क सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल अंतिम ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल याशिवाय तिसरी जी सुधारणा आहे त्यामध्ये कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन दोनशे मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना येणे परवानगीची गरज असणार नाही अशी सुधारणा कलम ड डमध्ये करण्यात आली आहे आता वरती ज्या तीन प्रकारच्या मी तुम्हाला सुधारणा सांगितल्या त्यामध्ये जमीन येणे करण्यासाठी रितसर परवानगी घेण्याची गरज नसली तरी तुम्ही त्या जमिनीचा वापर अकृषिक कारणांसाठी करत आहात याबाबतचा एक महसूल विभागाकडनं तुम्हाला दाखला घ्यावा लागतो त्यासाठी तहसील कार्यालयात रिस्टर अर्ज करून त्यासाठीचा रूपांतरण कर भरून येण्याची सनद घेऊन आणि मगच पुढची प्रक्रिया करणं भाग असतं तर मग मंडळी जमीन किंवा प्लॉट येणे करण्यासंदर्भातली जी एक मोठी सुधारणा सरकारनं केली आहे त्याविषयी सविस्तर माहिती सांगणारी बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा तुर्तास थांबूयात धन्यवाद